फ्री नोट्स टेस्ट डेमो लेक्चर्स तसेच ऑनलाईन बॅचेससाठी आत्ताच द इन्फिनिटी अकॅडमी ॲप डाउनलोड करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विपुल वाघमडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो द इन्फिनिटी अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो गेल्या काही दिवसापासून आपण अन्न पुरवठा निरीक्षक भरती दोन हजार तेवीस अनुषंगाने आपण चर्चा करत आहोत आपण बऱ्यापैकी सगळ्याच विषयांवर चर्चा केलेली आहे बऱ्यापैकी आपण ॲड कशी असू शकते या सुद्धा आपण बोललेलो आहोत आणि ही ॲड जी आहे ही नक्कीच येणाऱ्या म्हणजे मी म्हटल्या मीच सांगितल्याप्रमाणे की माझा जो अंदाज आहे त्यानुसार जूनच्या पंधरा तारखेच्या आतमध्ये ही ॲड आपल्याला पाहायला मिळू शकते या अनुषंगाने जर विचार जर केला तर त्याचा अभ्यासक्रम वगैरे काय आहे जुन्या ॲडच्या आपण जर का आधार घेतला तर जुन्या ॲडच्या आधारानुसार आपण काही गोष्टींवर चर्चा करत आहोत आणि तसं केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला त्याचा बेनिफिट जो आहे तो एक्झामला होत असतो आपल्याला जास्तीत जास्त कालावधी असतो हे लक्षात घ्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला होता की सर जो आहे या सिलेबसच्या अनुषंगाने आम्हाला पुस्तकं सांगा बुकलिस्ट काय असणार आहे आम्ही कोणकोणती पुस्तकं वापरली पाहिजे काही विद्यार्थ्यांनी असा पण प्रश्न विचारला की सर आम्हाला एकच पुस्तक सांगा म्हणजे अन्न पुरवठा निरीक्षक संदर्भात आम्हाला एकच पुस्तक सांगा आम्ही एकच पुस्तक वाचतो या सगळ्याच विषय या सगळ्याच बाबतीतले जे काही तुमचे प्रश्न आहेत तुमच्या जे शंका आहेत या सगळ्या बाबतीत उत्तर देण्यासाठी खरं तर आज मी तुमच्या समोर उभा आहे लक्षात घ्या बुकलिस्टच्या बाबतीत तर आपण बोलणारच आहोत पण एकाच पुस्तकामध्ये सगळं होऊ शकतं का किंवा ही परीक्षा नेमकं काय मागणी करत आहे या परीक्षेचे प्रश्न कसे स्वरूपाचे असू शकतात ओके या संदर्भात सुद्धा एक मी वेगळं लेक्चर घेणार आहे की मागच्या वेळेचे प्रश्न कसे होते म्हणजे तुम्हाला एक अंदाज पण येऊ शकतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय असते लक्षात घ्या पहिले सिलेबस माहिती असणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने तुम्हाला पुस्तकांची निवड करणं गरजेचं आहे तर याच अनुषंगाने आज आपण लेक् लेक्चरमध्ये बघूया की नेमका सिलेबस काय आहे आणि त्या अनुषंगाने आपण पुस्तकांची निवड काय काय केली पाहिजे सिलेबसमध्ये एका एका शब्दाचा अर्थ वेगवेगळा निघतो हे लक्षात घ्या बरं का आता लक्षात घ्या बघा लिस्ट संदर्भात हे आजचं लेक्चर आहे मी तुम्हाला व्यवस्थित प्रकारे पुस्तकं सांगेल या पुस्तकांना व्यवस्थित प्रकारे जर वापरलं ओके तर मात्र तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट येऊ शकतो आणि दुसरी गोष्ट मी अजून एक लेक्चर घेईल की अभ्यास नेमका कसा केला पाहिजे सिलेबस प्रॉपर सिलेबस डिकोडिंग प्रॉपर सिलेबस काय आहे सिलेबसचा खरा अर्थ नेमकं काय त्यात म्हणायचं आहे त्यांना हे देखील मी सांगेल आणि अभ्यास कसा केला पाहिजे हे देखील सांगेल पण अगोदर हा जो काही सोर्स आहे हे जे काही पुस्तक आहे हे तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे बघा लक्षात घ्या सिलेबस जर आपण पाहिला खरंतर हा दोन हजार अठराला जी मागची जी मागच्या वेळेची जी परीक्षा झाली होती तर या परीक्षेच्या अनुषंगाने हा सिलेबस आहे आणि या सिलेबसला जर आपण आणि यावेळेस पण असाच सिलेबस असणार आहे जास्त बदल होत नाही जर झालाच बदल तर एखाद दुसऱ्या पॉईंटमध्ये बदल होत असतो पण शिक्षण मात्र तेच असणार आहेत हे लक्षात घेणं गरजेचं आहे पुरवठा निरीक्षक संवर्ग सेवा से भरती दोन हजार अठरा लक्षात घ्या यामध्ये बघा मराठी भाषा आता लक्षात घ्या मराठी भाषा हा एक विभाग असणार आहे इंग्लिश लँग्वेज हा एक विभाग असणार आहे दुसरा बघा सामान्य ज्ञानाचा एक विभाग असणार आहे ज्याच्यामध्ये विविध सब्जेक्ट असणार आहेत आणि चौथा विभाग असणार आहे बुद्धिमापन चाचणी व अंकगणित तर हे लक्षात घ्या की आता याच्यामध्ये मराठी भाषा विभाग जो आहे त्याच्यामध्ये आहेत पंचवीस प्रश्न म्हणजे प्रत्येक विभागाला किती प्रश्न असणार आहेत रे पंचवीस पंचवीस प्रश्न प्रत्येक विभागासाठी असणार आहेत आणि एक प्रश्न जो आहे तो किती मार्कला असणार आहे तर दोन मार्कला एक प्रश्न असणार आहे निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही आहे या संदर्भात मी आत्ताच काही सांगू शकत नाही आहे ॲड आल्याच्या नंतर आपल्याला कळेल की निगेटिव्ह मार्किंग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितली आहे की नाही आहे बघा लक्षात घ्या मराठी भाषा संदर्भात जर विचार जर केला तर काय काय सांगितलं बघा सर्वसामान्य शब्दसंग्रह म्हणजे तुम्हाला समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द वगैरे हे जे काही शब्दसंग्रहाचं भाग आहे हे शब्द तुम्हाला Uh, म्हणजे आपण त्याला म्हणूया की हे uh, शब्दसंग्रह तुम्हाला असणं गरजेचं आहे वाक्यरचना रचना हे देखील तुम्हाला आहे व्याकरणामध्ये मग तुम्हाला विविध चॅप्टर असणार आहेत काळ आहे इथे लक्षात त्यानंतर तुम्हाला विभक्ती असणार आहे समास असणार आहे असे जे काही वेगवेगळे चॅप्टर आहेत ओके संधी वगैरे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला व्याकरणाच्या या सेक्शनमध्ये असणार आहेत म्हणी व वाक्प्रचार याचा अर्थ आणि उपयोग या संदर्भात सुद्धा असणार आहे उतार्यावरील प्रश्नांची उत्तर या संदर्भात सुद्धा तुम्हाला म्हणजे एक उतारा असणार आहे त्याच्यावर तुम्हाला पाच प्रश्न असणार आहेत एक लक्षात घ्या ज्यावेळेस मी ह्या सिलेबसकडे ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की आयोगामध्ये वेगवेगळ्या पदासाठी ज्यावेळेस मराठी या विषयाचा सिलेबस मी पाहतो एम पी आयोगामध्ये बर का त्यावेळेस सुद्धा याच धर्तीवर हसल्याबोष्टी डिझाईन असतो म्हणजे आपल्याला एक एकंदरीत काय तर व्यवस्थित प्रकारे मराठीचा अभ्यास करावा लागेल एका दर्जेदार पुस्तकातून अभ्यास त्याचा करावा लागणार आहे लक्षात घ्या सेम कंडिशन इंग्लिशची सुद्धा आम्हाला सापडली बघा कॉमन वोकॅबलरी सेंटेन्स स्ट्रक्चर आहेत ग्रामर आहे यूज ऑफ एडम्स अँड फ्रेजेस आहेत आणि त्यांचे अर्थ आहेत आणि बघा कॉम्बिनेशन ऑफ पॅसेजेस आहेत मग याच्यावरून हे लक्षात घेणं गरजेचं आहे की गर हा सगळा जो सिलेबस आहे हा आयोगाच्या धर्तीवरती दाता सरळ सेवेमध्ये त्यांनी डिझाईन करण्याचा प्रयत्न केला आहे आय बी पी एस तुमची एक्झाम घेणार आहे हे लक्षात घ्या या अनुषंगाने जर विचार जर केला तर आपल्याला दर्जेदार पुस्तकं वापरावी लागतील पुस्तकं कोणती वापरायची मी सांगतोस तुम्हाला लक्षात द्या सोबतच बघा सामान्य ज्ञानाचा भाग आहे मग सामान्य ज्ञानामध्ये सुद्धा व्हर्सटाइज सब्जेक्ट टाकले बरं का म्हणजे पंचवीस प्रश्न सामान्य ज्ञानासाठी आहेत त्यात तुम्हाला चालू घडामोडी पण आहे त्यामध्ये तुम्हाला नागरिक शास्त्रनं त्यात काय सांगितलंय बघा चालू घडामोडीमध्ये काय सांगितलंय जागतिक तसेच भारतातील हाय लाईन टू लाईन तुम्ही कधी आयोगाचे वेगवेगळ्या पदाचे सिलेबस चेक करा आणि हे पण चेक करा मग तुम्हाला कळेल की लाईन टू लाईन कॉपी पेस्ट आहे लाईन टू लाईन सारखी आहे याचा अर्थ त्या धर्तीवर अभ्यासाला सुरुवात करावी लागणार आहे लक्षात घ्या जागतिक तसेच भारतातील नागरीशास्त्र भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास राज्य व्यवस्थापन प्रशासन ग्राम व्यवस्थापन आणि प्रशासन येतं लक्षात बघा इतिहास इतिहासामध्ये सांगितलं आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे जरी हे पद जरी तुम्हाला अंतर्गत भरले गेले असले गट कचे हे पद असले तरी सुद्धा राज्यसेवे एम पी एस गट क आणि गट ब मध्ये जे पदं आहेत त्यासाठी जो सिलेबस आहे त्या सिलेबस सांगण्याची भाषा आणि ही भाषा मला बऱ्यापैकी सारखी वाटते नाईन्टी नाईन भाषा नाईन नाईन पर्सेंट ही हा प्रश्न विचारण्याची धाटणी थोडीशी बदललेली असू शकते बरं का पेपरमध्ये तिथं टू लाईन थ्री लाईन बीट क्वेश्चन असतील इथं तुम्हाला वन लाईन बीट क्वेश्चन असेल सरळ काय कोण कुठे कसा असं विचारलेलं असेल पण तो जो अभ्यासाचा आप आपण त्याला म्हणूया की फ्लो आहे किंवा ती का जी काही आपल्याला जी रेफरन्सेस वापरायचे आहेत ते दर्जेदार वापरावे लागणार आहे ते लक्षात घ्या आता ओके म्हणून बघा भूगोल हा विषय असेल महाराष्ट्राच्या भूगोलाचा विशेष अभ्यासक्रम आहे पृथ्वी असेल जगातील विभाग असतील हवामान असेल अक्षांश रेखांश असेल महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार असेल पर्जन्यमान असेल प्रमुख पिके शहरे नद्या उद्योगधंदे इत्यादी हे सगळे चॅप्टर सुद्धा त्यांनी मेन्शन करून दिलेत अर्थव्यवस्था सुद्धा या ठिकाणी असणार आहे लक्षात घ्या ओके त्यानंतर बघा सामान्य विज्ञानसुद्धा या ठिकाणी आहे अर्थव्यवस्थेमध्ये भारतीय अर्थव्यवस्था राष्ट्रीय उत्पन्न आहे शेती उद्योग परकीय व्यापार बँकिंग लोकसंख्या दारिद्र्य व बेरोजगारी मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी तसेच शासकीय अर्थसंकल्प आणि लेखा अर्थसंकल्पांनी परीक्षण इत्यादी आणि सामान्य विज्ञानामध्ये भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आहे प्राणीशास्त्र आहे वनस्पतीशास्त्र आहे आरोग्यशास्त्र आहे लक्षात घ्या एक दोन तीन चार पाच सहा सहा सब्जेक्ट याच्यामध्ये तुम्हाला आहेत लक्षात घ्या सहा सब्जेक्ट या ठिकाणी आहेत येथे लक्षात ना म्हणजे एका एका सब्जेक्टला तुम्हाला जर ॲव्हरेज विचार केला तर चार चार प्रश्न तुम्हाला एका एका सब्जेक्टला विचारले जाणार आहेत हे लक्षात घ्या सगळ्यांनी बरं का एक साधारण लक्षात घ्या सहा सब्जेक्ट आहेत पंचवीस प्रश्न तुम्हाला डिझाईन होणार आहेत एका एका सब्जेक्टला चार चार प्रश्नच होणार आहेत म्हणजे अभ्यासक्रम मोठा आहे आणि तुम्हाला प्रश्न कमी विचारणार आहेत याचा अर्थ कशा कोणत्याही सेक्शनवर क्वेश्चन जाऊ शकतो म्हणून सामान्य सामान्य ज्ञानाचा अभ्यास करणं ही चॅलेंजिंग गोष्ट आहे आणि सोबतच दुसरीकडे बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित असं म्हटलंय अंकगणितामध्ये त्यांनी बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार टक्केवारी म्हटलंय अचूकपणे विचार करू शकतो आणि बघा आपण त्याला म्हणूया की हे आजमावण्यासाठी हे प्रश्न जे आहेत त्यासमोर आहेत कमी वेळेत जास्तीत जास्त आपण त्याला म्हणूया की इफिशियंट आन्सर त्याला करायचे आहेत या अनुषंगान हे पंचवीस प्रश्न आहेत तर लक्षात घ्या बघा मराठीसाठी तुम्ही काय काय वापरलं पाहिजे आता बघा मराठीसाठी तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे मराठी व्याकरणासाठी आणि हेच करा सर एकाच पुस्तकातून आम्हाला सांगा हे बघा एक पुस्तक सांगेल तुम्हाला ओके तात्याचा ठोकळा आहे सामान्य ज्ञानासाठी पण तो, तो पुरेसा आहे का तर थोडासा कमी पडतो किंवा इतरही काही प्रकाशनाचे पुस्तक आहेत पण लक्षात घ्या होतं काय की ज्या वेळेस एकाच पुस्तकामध्ये सगळे विषय कंपाईल करण्याचा विचार के जा, okay, केला जातो त्यावेळेस त्या ठिकाणी बराचसा डेटा जो आहे तो टाकण्यासाठी सुद्धा लेखकाला त्या ठिकाणी त्रास असतो हे लक्षात घ्या ओके त्यामुळे आपण काय केलं पाहिजे प्रत्येक विषयाला जे दर्जेदार पुस्तक आहे हे वापरले पाहिजे शेवटी हे लक्षात घ्या की साठच दिवस आपल्याला मेहनत करायची किती दिवस मेहनत करायची साठ दिवस मेहनत करायची साम दाम दंडभेद सगळं लावा मेहनत करा ओके येतं लक्षात ना बघा हे मराठी व्याकरणाचं हे पुस्तक बघा मोरा सर्वांना माहिती आहे आणि ज्या विद्यार्थी पहिल्यांदाच वाचत असतील किंवा काही विद्यार्थ्यांना मोरा सरांची जी भाषा आहे पुस्तकांची भाषा जी आहे ती थोडीशी अवघड वाटते किचकट वाटते क्लिष्ट वाटते तर अशा विद्यार्थ्यांनी घाबरायची गरज नाही अशा विद्यार्थ्यांनी बाळासाहेब शिंदे सरांचं देखील मराठी व्याकरणाचं पुस्तक आहे ते देखील उत्तम आहे हे दोन दर्जेदार पुस्तक आहेत हे किंवा हे कोणतंही एक पुस्तक तुम्ही मराठी व्याकरणासाठी व्यवस्थित प्रकारे वापरणं गरजेचं आहे येत्या लक्षात दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे आणि याच्यामध्ये तुमचा सगळा सिलेबस कवर होईल तर मराठी व्याकरणाचा सगळा सिलेबस या पुस्तकांमध्ये कवर होईल इंग्रजीसाठी काय केलं पाहिजे लक्षात घ्या आता बघा अनिकेत पाटील सरांचं आहे शारदा पब्लिकेशनचं हे एक पुस्तक आहे बघा हे सुद्धा तुम्ही यूज करू शकता ओके इंग्लिश ग्रामर संदर्भात पुस्तक आहे बघा आता त्यांनी सरळ सर सांगितलं बघा स्टेट मेन्स असेल पी एस आय एस टी असेल फॉरेस्ट असेल आणि सर्व सरळ सेवा उपयुक्त परीक्षा हे पुस्तक जे आहे ते असणार आहे असं सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे ओके आणि ह्याच्या मी म्हटलं की आयोगाच्या धर्तीवर सिलेबस कॉपी पेस झालेला दिसतोय आणि ह्याच्यामध्ये बघा काय आयोग आयोगाने विचारलेल्या घटकांचे प्रश्न निहाय सगळं विश्लेषण वगैरे याच्यात दिले आहे तर हे तुम्ही करणं गरजेचं आहे लक्षात घ्या बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटेल की सर तुम्ही खूपच अवघड सांगताय अवघड नाही बाळांनो हे लक्षात घ्या आपली तयारी एक पाऊल पुढची पाहिजे तेव्हा ते पद आपल्या हातात लागेल हे समजून घ्या ओके मला म्हणजे माझ्या मताशी जे सहमत असतील त्यांनी मला नक्की कमेंटमध्ये टाका पण लक्षात घ्या की आपली तयारी जी आहे ती एक पाऊल पुढचीच पाहिजे तेव्हा आपल्याला हे पद मिळणार आहे कारण स्पर्धा मोठी आहे लक्षात घ्या ओके स्पर्धा भयानक आहे ओके आणि जर का ह्या पुस्तकात अजून जर का याच्या व्यतिरिक्त पुस्तक वापरायचं असेल तर मग बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे ते देखील उत्तम आणि दर्जेदार पुस्तक आहे लक्षात घ्या ओके okay? okay, ओके ठीक आहे तर ह्या दोन्हीपैकी कोणतंही एक पुस्तक तुम्ही मराठी व्याकरणासाठी वापरू शकता म्हणजे इंग्रजी व्याकरणासाठी एक पुस्तक वापरायचंय त्याच्यानंतर मराठी व्याकरणासाठी एक पुस्तक वापरायचंय आता लक्षात घ्या गणितांसाठी गणितासाठी काय काय केलं पाहिजे मार्केटमध्ये खूप सारे पुस्तकं आहेत ओके आणि मी असं म्हणत नाही की बाकीची पुस्तकं खराब आहेत बाकीची पुस्तकं छान आहेत पण जर का सोप्यात सोप्या भाषेमध्ये जर तुम्हाला तुम्हाला गणितामध्ये खरंच प्रॉब्लेम असेल गणितामध्ये तुम्हाला गणित गणिताची भाषा समजत नसेल गणित काय विचारलं हे कळत नसेल किंवा गणितामध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे सर आम्हाला असे विद्यार्थी जे आहेत अशा विद्यार्थ्यांनी मला असं वाटतं की नितीन सरांचं कोकिळा प्रकाशनाचं बघा मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्स हे जे पुस्तक आहे हे पुस्तक वापरायला काय हरकत नाही आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने गणित सोडून दाखवलेली आहेत ओके सोप्या भाषेमध्ये हे सगळं मांडलेलं आहे आणि सरावासाठी सुद्धा उत्तम प्रकारे हे पुस्तक आहे त्यामुळे हे पुस्तक वापरायला काय हरकत नाही इतरही पुस्तकं मार्केटमध्ये चांगले आहेत ओके इतरही पुस्तकं तुम्ही ट्राय करू शकता पण मला असं वाटतं की मी तुम्हाला हे पुस्तक नक्की या ठिकाणी सजेस्ट करेल ओके त्यानंतर बघा बुद्धिमापन चाचणीसाठी आता लक्षात घ्या बुद्धिमापन चाचणीसाठी जे पुस्तक असणार आहे सचिन ढवळे सरांचं हे पुस्तक आहे लक्षात घ्या ओके सचिन ढवळे सरांचं बघा हे पुस्तक जे आहे हे बुद्धिमापन चाचणीसाठी आहे आणि हे एकदम व्यवस्थित पुस्तक आहे आपण जे म्हंटलंय की त्यांनी जी काही मागणी सांगितली आहे की कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही किती इफिशियंटली उत्तर सॉल्व्ह करून देताय ओके तर मला असं वाटतं की ज्या काही शॉर्ट ट्रिक्स वगैरे आहेत थे आहे, त्या ठिकाणी खूप उत्तम प्रकारे सांगितलेल्या आहेत आणि त्या तुम्ही यामध्ये व्यवस्थित प्रकारे करू शकता त्यामुळे गणित बुद्धी वापर चाचणीसाठी तुम्ही सचिन सरांचं पुस्तक वापरायला काही हरकत नाही आहे आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा उरतो की चालू घडामोडीसाठी काय करावं सर कारण सामान्य ज्ञानाचा भाग आहे आणि मग सामान्य ज्ञानामध्ये वेगवेगळे विषय आहेत बरोबर मी सांगितलं की जवळपास आपल्याला सामान्य ज्ञानामध्ये सहा विषय आहेत मग त्यातला सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे चालू घडामोडी हा अभ्यास कसा करावा या संदर्भात मी एक वेगळं लेक्चर घेलच पण लक्षात घ्या या चालू घडामोडीसाठी तुम्ही परिक्रमाचं मासिक आहे ज्याच्यामध्ये सगळ्या न्यूज तुमच्या कवर होतात आता त्यांनी तुम्हाला सांगितले जागतिक आणि भारतातल्या सगळ्या न्यूज त्याच्यामुळे काही विचारलं जाऊ शकतं त्यामुळे परिक्रमाची मासिक तुम्ही वापरणं गरजेचं आहे ओके सोबतच तुम्ही आणि किती कुठपासून तुम्हाला करंट अफेअर विचारलं जातं हा एक मोठा प्रश्न असतो जर आपण जर का जुलैच्या पंधरा तारखेला पेपर जर म्हटला तर तुम्हाला साधारणतः आठ महिने अगोदरचं करंट अफेअर आपण व्यवस्थित प्रकारे करणं कमीत कमी बरं का कमीत कमी बोलते कमीत कमी आठ महिने अगोदरच करंट अफेअर तुम्हाला छान पद्धतीने करणं गरजेचं आहे ओके आणि त्यासाठी तुम्हाला परिक्रमाच मासिक जे आहे ते उपयोगी आहे सोबतच विद्यार्थ्यांना एक लक्षात घ्या चालू घडामोडीसाठी आपण दररोज दररोज लक्षात घ्या दररोज आपण बघा डेली न्यूजपेपर अॅनालिसिसच्या अनुषंगाने बघा अबुज सर जे आहेत ओके आपल्याच अकॅडमीचे द इन्फिनिटी अकॅडमीच्या अबूज सर जे आहेत डेली लेक्चर घेत असतात ते लक्षात घ्या ओके हे कसं पाहायचं तर सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुमच्या सबस्क्रिप्शनमध्ये दररोज हे लेक्चर तुम्हाला पाहायला मिळेल ओके यूट्यूबला आहे मोफत आहे सगळ्यांसाठी आणि ह्या लेक्चरचासुद्धा तुम्हाला डेली डेली लेक्चर जर हे पाहिलं तर मला वाटतं की बाकी काही करण्याची तुम्हाला आवश्यकता नाही आहे ओके सो हा एक पर्याय तुम्हाला बेस्ट पर्याय या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे ओके इथं लक्षात दुसरी महत्त्वाची गोष्ट काय बघा इतिहास आता इतिहासाच्या बाबतीमध्ये बघा एक लक्षात घ्या सरळ सेवेचे पद आहेत आणि त्यांनी सांगितलंय महा भारताचा आधुनिक भारताचा महाराष्ट्राच्या विशेष संदर्भाचा इतिहास त्यांनी बोललेला आहे मग या अनुषंगाने विचार जर केला तर बऱ्याच विद्यार्थ्यांना इतिहासासंदर्भात काहीच माहिती नसतं किंवा मा इतिहासाचा फ्लोच माहिती नसतो तर अशा विद्यार्थ्यांना मी सांगेल की तुम्ही आठवी इयत्ता आठवीचं इतिहासाचं जे पुस्तक आहे बाळांनो हे पुस्तक एकदा व्यवस्थित प्रकारे रीड करा एक लक्षात घ्या बाकी लेक्चरमध्ये सगळ्या गोष्टी कव्हर केल्या जाणारच आहेत पण असं हे कन्सिडर करतो आम्ही की तुम्ही हे पुस्तक तुमचे हे ही जी काही हे ब्रह्मास्त्र जे आहेत सगळे हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे लक्षात ना लेक्चर हे सप्लिमेंटरी आहेत लेक्चर म्हणून तुम्हाला जास्तीची जास्त माहिती मिळणार आहे लक्षात घ्या क्रीम क्रीम डेटा आम्हाला आम्ही तुमच्यापर्यंत आणून देणार आहेत पण तुम्हाला जो बेसिक आहे तुमचा जो पाया आहे तो पाया या ठिकाणी परफेक्ट करणं गरजेचं आहे त्यासाठी आठवीचं पाठ्यक्रमाचं पुस्तक जे आहे ते व्यवस्थित प्रकारे हे यूज करा आणि अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो इतिहासाच्या बाबतीत अकरावीचं मी इतिहास विषय शिकवणारा माणूस आहे अकरावीचं जे पुस्तक आहे पण ओल्ड पॅटर्नचं बरं का नवीन पॅटर्नचं नव्हे जुन्या पॅटर्नचं महाराष्ट्राचा इतिहास नावाने जर बघा मिळेल तुम्हाला काही सेकंड हँड पुस्तकं वगैरे असतील तर मित्राकडे वगैरे जुन्या जुने पुस्तकं असतात तर ते कॅच करून ठेवा ओके तर हे लक्षात या महाराष्ट्राचं इतिहास जे पुस्तक आहे हे पुस्तक अतिशय उपयोगी आहे तुम्हाला चार प्रश्न आहेत ना इतिहासाचे मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो तीन प्रश्न तुम्हाला या पुस्तकातून सापडतील कारण हा आहे महाराष्ट्र शासनाचा ऑथेंटिक डेटा आणि कोणतीही कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनचे जे काही फॉर्म्स असतात जे प्रश्न विचारणारे जे काही संघटना असतात किंवा संस्था असतात ह्या तुम्हाला फर्म डेटा विचारत असतात ते लक्षात घ्या लक्षात ना तिथं प्रश्न बाद होण्याचे चान्सेस कमी व्हावेत यासाठी तुम्हाला ते ऑथेंटिक डेटा विचारत असतात मग आपण ऑथेंटिक सोर्सच वाचायचा असतो हे लक्षात घ्या अकरावीचं जुनं ओल्डचं पुस्तक तुम्ही वाचलं तर तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये फायदा होईल हे लक्षात घ्या भूगोलासाठी काय करावं बरं महाराष्ट्राचा भूगोल विचारलेला आहे मित्रांनो हे लक्षात घ्या महाराष्ट्राचा भूगोल तुम्हाला जास्त प्रकारे विचारला जाणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला अगदी नकाशामधून समजेल या हिशोबाने तुम्ही दीपस्तंभ प्रकाशनाचं एक आहे महाराष्ट्राचा भूगोल म्हणून ते तुम्ही यूज करू शकता भूगोलासाठी हे लक्षात घ्या त्यानंतर बघा अकरावी पाठ्यक्रमाचं पुस्तक आणि सर अर्थशास्त्रासाठी तुम्हाला अर्थशास्त्र या विषयासाठी काय वापरायचंय अर्थशास्त्र हा विषय बऱ्याच लोकांना किचकट जातो बरोबर आहे का किचकट जातोय ओके मग त्या ठिकाणी तुम्ही अकरावीचं इयत्ता अकरावीचं अर्थशास्त्राचं पुस्तक वाचणं गरजेचंच आहे एकदा नाही दोनदा वाचा एकदा नाही दोनदा तीनदा वाचा येत्या लक्षात ना हे पुस्तक तुम्हाला खूप गरजेचं आहे बाळांनो लक्षात घ्या मी पुन्हा एकदा सांगतो हे ऑथेंटिक डेटा आहेत हे ऑथेंटिक सोर्स आहेत हे लक्षात घ्या अकरावीचं जरा अर्थशास्त्राचं पुस्तक वाचा आणि बाकीचे जे काही कंटेंट आहे ते तुम्हाला बघा रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकामधून हे पुस्तकामधून तुम्हाला भारतीय अर्थव्यवस्था या पुस्तकातून म्हणून तुम्हाला ते कंटेंट जे आहेत ते कव्हर होणार आहेत हे लक्षात घेणं गरजेचं आहे सामान्य ज्ञानासाठी काय सॉरी सामान्य विज्ञानासाठी काय करावं सर हा खूप मोठा प्रश्न असतो ओके तर लक्षात घ्या सामान्य विज्ञानासाठी जर तुम्हाला जर म्हणजे व्यवस्थित प्रकारे विज्ञानामध्ये मार्क कारण विज्ञानामध्ये जर तुम्हाला चार प्रश्न आहेत ओके आणि एका एका सेक्शनवर एक एक, 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 एक म्हणजे समजा रसायनशास्त्रावर एखादा प्रश्न आहे फिज त्याच्यानंतर भौतिकशास्त्र एखादा विचारला प्राणीशास्त्र एखादा विचारला वनस्पतीशास्त्रावर एखादा विचारला तर या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला हे सगळे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला चान्सेस असतात की हे पाठ्यक्रमाच्या पुस्तकामधूनच हे प्रश्न होत असतात हे लक्षात घ्या त्यामुळे तुम्ही जास्त डोकं न लावता इयत्ता आठवी नववी दहावी भाग एक भाग दोन दहावीचे दोन भाग आणि इयत्ता आठवी आणि इयत्ता नववी हे पाठ्यक्रमाचे पुस्तकं तुम्ही व्यवस्थित वाचा समजा उदाहरणार्थ प्रकाश नावाचा टॉपिक वाचताय आठवीतून वाचला नववीतून वाचा दहावीतून वाचा येत लक्षात का ठीक आहे ना पेशी नावाचा टॉपिक वाचला आठवीतून वाचा नववीतून वाचा दहावीतून वाचा म्हणजे चॅप्टर वाईज इयत्ता चेंज करा म्हणजे तुमचा तो चॅप्टर परफेक्ट होईल येते लक्षात ना या अनुषंगाने थोडंसं तुम्ही रीड करणं गरजेचं आहे किंवा सर एखादं पुस्तक सांगा आम्हाला नाही वाचायचे पाठ्यक्रमाचे पुस्तकं तर मग बघा या ठिकाणी तुम्हाला सामान्य विज्ञान सचिन सरांचं जे पुस्तक आहे ते या ठिकाणी अवेलेबल आहे ते सुद्धा उत्तम आहे ओके हे लक्षात घेणं गरजेचं आहे ठीक आहे बघा संपूर्ण सामान्य अध्ययन या ठिकाणी आता महत्वाची गोष्ट काय आहे की सर हे काहीच वाचायचं नाही आम्हाला डायरेक्ट पुस्तक सांगा तात्याच ठोकळा वाचा ओके पण मी अजूनही सांगतो की सगळ्यांना मी विनंती करतो की मी जे मागचे सगळे पुस्तकं सांगितले ते व्यवस्थित प्रकारे जो रीड करेल त्याचा शंभर टक्के निकाल येतो शंभर टक्के त्याचा निकाल आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी रिव्हिजनच्या काळामध्ये सरावाच्या काळामध्ये रिव्हिजनच्या काळामध्ये एकदा तात्याचा ठोकळा वाचून जाणं गरजेचंच आहे अलग लक्षात एकदा तात्याचा ठोकळा वाचून जाणार रिव्हिजनच्या काळामध्ये शेवटी एकदा फक्त नजर मारून जा ओके तुम्हाला शंभर टक्क्याचा फायदा होणार म्हणजे होणार हे लक्षात घेणं गरजेचं आहे येते लक्षात अशा प्रकारे लक्षात घ्या मित्रांनो अशा प्रकारे बुक्स किंवा पुस्तकांची निवड आपण करणं गरजेचं आहे हे पुस्तकं तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल होणार आहेत सगळेच पुस्तकं एकत्र घ्या असं मी म्हणणार नाही आहे ओके येत्या लक्षात क्लासचा काय फायदा असतो हे पण मी तुम्हाला सांगितलं की बुक्स हे तुमचा पाया प परफेक्ट करतात तुम्हाला एक सप्लिमेंटरी असतात क्लासमधून खूप साऱ्या पुस्तकं वाचण्यापेक्षा क्लासमध्ये फॅकल्टी जी आहे त्या विषयाच्या अनुषंगाने तुम्हाला क्रीम डेटा एकदम क्रीम क्रीम काढून साय साय काढून तुम्हाला फक्त दिली जाते तेवढंच फक्त वारंवार रिवाईज करा तरी सुद्धा तुमचा रिझल्ट असतो लक्षात घ्या ओके त्यामुळे लक्षात घ्या की जी बॅच जी आहे ही बॅच जी आहे आपण ती सुरू केलेली आहे या बॅच संदर्भात काहीही शंका असले असेल तर तुम्ही आपल्याला दिल्या नंबरवर तुम्ही खाली जे नंबर दिला आहे त्या नंबरला किंवा मी डिस्क्रिप्शनला तुम्हाला नंबर देईल त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ओके येत्या लक्षात तर सगळ्यांनी या अनुषंगाने थोडासा विचार करा ओके आणि आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल सगळ्यांनी जॉईन जॉईन करा ओके तोपर्यंत आपण इथंच थांबूया यू व्हेरी मच